पुण्यातून जर कोकणात आलात तर माझं गुरुमाऊली हॉटेलला अवश्य भेट द्या. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत हॉटेल गुरुमाऊली राजापूर तालुक्यामध्ये, म्हणजे आपल्या कोकणामध्ये. आपल्या भाऊने ना खूप मेहनत करून आहे ना हे हॉटेल उभं केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता हॉटेल गुरुमाऊली लॉजिंग, आणि इकडचं पार्किंग बघा, पार्किंगमध्ये गाड्या भरपूर आहेत. मस्त असं नियोजन केलं आहे. सुरुवातीला खूप त्यांनी मेहनत घेतली आणि हे विश्व उभं केलेलं आहे. मी प्रत्येक वेळी सांगत आलो आहे की तुमची जागा असेल तर तुम्ही चांगलं नियोजन करू शकता, हॉटेल किंवा अन्य क्षेत्र तुम्ही उभं करू शकता. मस्त असं नियोजन केलेलं आहे. नारळाची बघा ना, नारळाची झाडं वगैरे आहेत, वाढी मस्त आहे. आणि हे करता करत आहेत. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव कसं? मी अभिजित यशवंत गुरु. भाऊ, तुम्ही हे विश्व कसं उभं केलं? कारण की हॉटेल गुरुमाऊली लॉजिंग आहे हे राजापूरमध्ये खूप फेमस आहे आणि नामांकित आहे, तर हे सुरुवातीला तुम्हाला किती मेहनत करावी लागली? माझ्या हॉटेलचं नाव गुरुमाऊली आहे. सुरुवातीला मी व्हेज रेस्टॉरंट चालू केलं होतं. हां. परंतु आपल्या कोकणामध्ये असं प्युअर व्हेज रेस्टॉरंट चालायला तयार नाही. पण सुरुवात ज्यावेळी मी केली ना त्यावेळेला माझ्या बाबाने ही 80 ही जागा घेतली होती. हां. आणि या जागेमध्ये आमराई गेली होती. आमराई, नारळ, सुपारी अशी जागा लावली होती. त्याच्यानंतर मी आता 17 झाली हे हॉटेल चालू करून. सुरुवातीला मी जेव्हा हे हॉटेल चालू केलं त्यावेळेला लोकांचं असं म्हणणं होतं की या जंगलामध्ये हे हॉटेल कसं चाले, जंगलामध्ये इथे हॉटेल चालणार कसं, कारण क्राऊड नव्हता. मुंबई गोवा हायवेला लोकं यायची नाहीत, कमी लोकं यायची ह्या रोडला. तरीसुद्धा मी 2007 डेअरिंग करून हे हॉटेल चालू केलं. आणि खरोखरच डेअरिंग केल्याशिवाय काही मिळत नाही हे माझं म्हणणं आहे. त्यावेळेला मला फायनान्स पण मिळत नव्हतं. सुरुवातीला एवढी माझी परिस्थिती बिकट होती की हे हॉटेल जर लॉस गेलं किंवा जर चाललं नाही तर आपण कर्जबाजारी होऊ. तरीसुद्धा मी डेअरिंग करून हे हॉटेल सुरू केलं. आणि हॉटेल सुरू करताना फार कष्ट करायला लागले. स्वतः मेहनत केली, स्वतः ऑर्डर घेत होतो, टेबलवर होतो. त्याचबरोबर मला बँक ऑफ महाराष्ट्राने सुरुवातीला मला 7.5 लाख रुपये लोन दिले. तेही मला सबसिडीमध्ये दिलं, सुशिक्षित बेकार म्हणून मला लोन केलं दिलं. आणि ते मी पुढे वाढवत वाढवत घेऊन हळूहळू स्टेपने हे हॉटेल सेटअप केलं. त्यानंतर मी लॉजिंग बनवले. पहिला एक लॉजिंगचा एक फ्लोअर बनवला, त्यानंतर दुसरा फ्लोअर बनवला. वारंवार मला बँक ऑफ महाराष्ट्राने आपलं लोन प्रपोजल मंजूर केले आणि एक तरुणाला खरोखरच उभा करण्यासाठी संधी दिली. खूप चांगली अशी मला संधी दिली त्याने. त्या संधीचं सोनं कसं करायचं हे मी आज तुम्हाला सांगतो. 17 वर्षामध्ये ह्याचा फीडबॅक मिळत आहे मला. खूप छान असं लोकेशन आहे. तुम्ही कधी आलात मुंबई गोवा हायवे असं छोट्याशा वळणावरती नारळाची झाडं आहेत, त्यामध्ये आपण हे असं हॉटेल नॅचरल हॉटेल बनवलं. कारण मुंबई पुण्यामधली लोकं सिमेंटच्या जंगलामध्ये राहिलेली असते, त्यांना कंटाळा आला असतो त्या. म्हणून आम्ही हे असं मोकळं प्लेस आणि नॅचरल झाडांच्या ह्याच्यामध्ये आम्ही रेस्टॉरंट बनवलं. सुरुवातीला तुम्ही हात टाकला, म्हणजे तुम्ही जिद्द दाखवली म्हणून हे शक्य झालं. आणि त्यावेळी तुम्ही माघार घेतलं असतं तर आज तुमचा स्वतःचा व्यवसाय नसता, म्हणजे हॉटेल नसतं. तर हॉटेल क्षेत्रामध्ये तुम्ही उतरलात, पण त्यावेळी काही प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं का काही? नाही, हॉटेल क्षेत्रामध्ये तर मी कुठलंही हॉटेल मॅनेजमेंट केलं नाही. परंतु एक आवड आणि धंद्याची चिकाटी, एखादा व्यवसाय करायचा असेल ना तर प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही. बरोबर आहे. जिद्दीनं मी व्यवसाय केला आणि ह्या व्यवसायामध्ये खरोखरच आज 17 खूप चांगली प्रगती केली. मग तुम्ही पहिला नोकरी वगैरे केली आहे का? नाही, मी 12 झाल्यानंतर सुरुवातीलाच मी सांगितलं तुम्हाला की ऑटोमोबाईल लाईनमध्ये मी व्यवसाय चालू केला होता. तो 2-4 बंद पडला. जागेअभावी बंद करावा लागला. मग करायचं काय? मग या वाढीत असं येत असताना असताना एक डोक्यात कल्पना आली की आपण इथे हॉटेल चालू केलं तर लोकं रिस्पॉन्स मिळतील का. पण लोकांचं असं म्हणणं होतं की इथे रिस्पॉन्स मिळणार नाही तुम्हाला चांगला, कारण एक ते आजूबाजूला कुठली सिटी जवळ नाही. कारण राजापूर इकडे 5 आहे, इकडे लांजा 30 आहे, इथे लोकं येतील कशी जेवायला? परंतु असं काही नसतं. आपली क्वालिटी आणि आपलं प्राईम लोकेशन याच्यावरती लोकं डिसाईड करतात. आता आपल्या कोकणामध्ये बरेच अशी मंडळी आहेत की त्यांना व्यवसाय करायचा आहे पण ते मागे पाऊल घेतात, घाबरतात.
त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? नाही, मला एवढंच सांगायचं आहे, कुठली गोष्ट आपण डेअरिंग केल्याशिवाय आणि प्रयत्न केल्याशिवाय सक्सेस होत नाही. तुम्ही घाबरलात तर तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून डेअरिंग करा, व्यवसायात उतरा, स्वतः मेहनत करा, 100% यश मिळेल. कारण सगळे येणारे टुरिस्ट हे आपल्या कोकणाकडे वळले आहेत. कारण कोकण हा निसर्गरम्य असा ग्रीनरी आपल्याकडे कुठलेही उद्योगधंदे व्यवसाय नसल्यामुळे ग्रीनरी भाग आहे, त्यामुळे लोक आपल्या कोकणाकडे खूप वळली आहेत फिरण्यासाठी, टुरिस्टसाठी. परंतु आपल्याकडे सुखसुविधा नसल्यामुळे कमी प्रमाणात वाटत होतं, परंतु आता खूप लोक वळायला लागले. पहिलं हॉटेल चालू केलं आहे, त्यामुळे लोक हॉटेलमध्ये यायला लागली, फूड आवडायला लागलं लोकांना. मग त्यानंतर लोक राहण्याची व्यवस्था नव्हती, मग आम्ही लॉजिंग बनवली. मग लोक राहायला लागल्यामुळे काय व्हायला लागलं, एक लॉजिंगचं बिल मिळायला लागलं, ते रात्री जेवायला रेस्टॉरंटला राहतात, जेवण ते एक बिल, सकाळी ब्रेकफास्ट एक बिल. एक कस्टमर 3 वेळा आपल्याला बिल पे करतो, त्यामुळे फास्टमध्ये ग्रोथ वाढली. लॉजिंगमुळे हा फायदा होतो की लॉजिंगमध्ये राहणारा आपल्याकडे जेवत असतो, सकाळी जाताना ब्रेकफास्ट ती हे आपल्याकडे घेत असतो आणि लॉजिंगचं बिल. म्हणजे जे म्हटले आता हॉटेल क्षेत्रामध्ये उतरतील त्यांनी साईड बाय साईड असं लॉजिंग ठेवणं पण गरजेचं आहे. हां, तर फायदा आहे. फायदा आहे लॉजिंगमुळे. फायदा काय होतो की जे फूड चालतं, ब्रेकफास्ट चालतो, नाही कोकणी फूड चालतं. आम्ही कोकणी फूड पण खूप विकतो. आमचं स्वतःचं कोकम आहे, इथे आम्ही कोकम विकतो, काजू विकतो, त्यातून सोलकडे आमचीच आहे. आणि हे बघा, हे समोर दिसतं, हे कोकमची झाडं आहेत, हे कोकमची झाड. बाजूला नारळ आहेत, सोलकडीला नारळ लागतात, कोकम लागतो. सोलकडी आमची अप्रतिम आहे. दिवसाला आम्ही 10-10 लिटर सोलकडी बनवतो. 10-10 लिटर हो सीझनमध्ये? सीझनला. ऑफ सीझनला कसं चालतं? ऑफ आता सीझन हे चालू झालं आहे कंटिन्यू. आता बरेच वर्ष हॉटेलला झाले ना, त्यामुळे टुरिस्ट हे चालूच आहेत आपल्याकडे. चालूच आहे. हो, पुण्यातून निघालात की तुम्ही साताऱ्यावरून खाली कराडमध्ये आलात, कराडमधून मलकापूरला आलात, मलकापुरातून अनुस्कुरा घाटातनं पाचलला आलात की उणीमध्ये हायवेला येतात. हायवेला आलात की तुम्ही गुरुमाऊली डायरेक्ट जवळ आहे, हायवेच्याच बाजूला असल्यामुळे तो फायदा आहे. कुठलीही गोष्ट करताना आहे ना, कष्ट आणि मेहनत ही केल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. लोकांना फास्टमध्ये मोठं व्हायची इच्छा असते, परंतु मी तुम्हाला असं सांगेन की श्रम आणि कष्ट केलेले, मेहनतीनं केलेलं कधी वाया जात नाही, त्याची चीजच होते आणि ते कायम लॉंग टाईम टिकतं. भरपूर कस्टमर आलेले आहेत आणि मस्त वाटतं, कारण की आपले मराठी बांधव व्यवसायामध्ये उतरत आहेत आणि हळूहळू प्रगती होते आणि प्रगती व्हायलाच पाहिजे. आणि आपल्याच मराठी बांधवांना आपणच मोठं करावं. आपण थोडंसं फीडबॅक घेणार आहोत की इकडचं जेवण कसं आहे, गुरु माऊलीचं जेवण कसं आहे, त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव कसं? माझं नाव कविता सागर साळवी. कुठून आलात तुम्ही? आम्ही आलो आहे परुळ्यावरून. परुळ्या मुंबईचे. मुंबईचे. मुंबईला राहतो कल्याणला, पण आता इथे परुळे गाव हे माझं आजोळ आहे, म्हणजे वडिलांचं गाव आहे, माझे वडील आहेत. तर आम्ही इथे ऍक्च्युली राजापूरच्या गंगेला आलो होतो. तर ते हे ऑन द वे आम्हाला सकाळी आम्ही ऍक्च्युली नाश्ता पण करून गेलो. सकाळी नाश्ता पण करून गेलो. हॉटेलचं जेवण कसं आहे? खूप सुंदर. सकाळी आम्ही मिसळपाव आणि जे आपले डोसा आयटम्स आहेत ते खाल्ले, तर ते खूप छान होते. आणि आता जेवण तुम्ही काय? जेवण पण खूप सुंदर आहे, म्हणजे आम्ही पूर्ण थाळी घेतली, प्लस आम्ही व्हेज का नॉन व्हेज? व्हेज व्हेज. आता आम्ही व्हेज खाल्ला आज. ओके. तसं आम्ही नॉनव्हेज पण खातो, पण आज संकष्टी असल्यामुळे आम्ही व्हेज खाल्लो. व्हेजचं टेस्ट पण खूप छान होतं. काय मागवलं होतं तुम्ही? आम्ही 3 थाळ्या मागवल्या होत्या आणि एक दो हे आपलं दाळ भात साठी, म्हणजे एक लहान मुलगी त्याच्यासाठी, आणि पनीरची भाजी आणि चपाती आणि रोटी मागवली. ओके. मग 10 पैकी किती गुण द्याल तुम्ही? 10 पैकी 10 गुण. बघा मंडळी, हेच मेन रिव्ह्यू आहे. जेणेकरून कसं होतं की आपले जे मंडळी येतात ना जेवायला, तर त्यांच्याकडून रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढची जी मंडळी आहेत त्यांना व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यांना पण त्याच्याबद्दल माहिती मिळून जाईल. की खूप अभिमान वाटतो की एका मराठी माणसाने हे सगळं उभं केलं आणि ते चालवत आहे. फीडबॅक मेन महत्त्वाचं असतं. अजून पण मराठी बांधवांनी पुढे येऊन हे सगळे या हॉटेलिंगच्या व्यवसायामध्ये उतरला पाहिजे. हो, कारण की कसं आहे की आता यांनी 10 पैकी 10 गुण दिलेले आहेत, पण ह्याच्यामध्ये चुका पण निघाला पाहिजे तर आपण पुढे जाऊ शकतो. चुका त्याचबरोबर बरोबर जेवण असणं गरजेचं आहे. तर ताईंनी फीडबॅक दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि बाबा माझे व्हिडिओ बघतात त्यासाठी मनापासून धन्यवाद, त्यांनी मला ओळखलं. चला आपण थोडंच अजून फीड. धन्यवाद.
अजून एक फीडबॅक घेऊया आपण त्या ह्याच्यामध्ये. हे बघा इथे पण जेवत आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार, बोला. कुठून आला का आपण? आम्ही मुंबईवरून. ठाणे. मुंबईवरून. काय ऑर्डर केलं होतं आपण? आम्ही फ्राईड राईस आणि उपवास आहे आज संकष्टी चतुर्थी, त्यामुळे लेडीज लोकांनी फ्रेंच फ्राईज मागवले. कसं जेवण? फूड छान आहे खूप. ॲक्च्युली आम्ही आता टोटल 6-7 तास कंटिन्यू रनिंग करत करत आलो आणि तिकडनं हॉटेल शोधतो, आम्हाला हॉटेल भेटेल. त्याच्यानंतर जाता जाता गुरु माऊली भेटली बाबा, ती माऊलीच्या कृपा. आणि बाबा चलो इथे सहपरिवार सहकुटुंब एकदम मस्त एन्जॉय करतात. हां, एकदम सुंदर मजा. 10 पैकी किती रेटिंग देणार तुम्ही? 10 पैकी 10 त्याचा वादच नाही. कारण की अगोदर पण आलो होतो. हां, याच्या अगोदर बऱ्याच वेळा आलेलो आहे मी गुरुमाऊलीमध्ये. मी माझं फर्स्ट टाईम आहे फॅमिली बरोबर. पण मी असं गोव्याला वगैरे सावंतवाडीला जाताना सासूरवाडी असल्या कारणाने आम्ही येणं जाणं चालूच असतं. त्याच्यामुळे यावेळेला फर्स्ट टाईम फॅमिली बरोबर इकडे आणि जेवणाची वाट बघत बघत हॉटेल शोधत शोधत शेवटी गुरुमाऊलीमध्ये आलो. हायवेच्या बाजूला असल्यामुळे कंटिन्यू डायरेक्ट आणि पार्किंग वगैरे टायमावरती काय. धन्यवाद भाऊ. थँक्यू सर. आम्ही खारघरला आहे, एकाच ठिकाणी राहतो. तर आज चाललं आहे गावी त्याच्या कणकवलीला. तर यांनी मला बघितलं, ओळखलं, म्हणजे माळी म्हणून बोललं हा. तर बरेच वर्षानंतर आम्ही भेटलो खारघरला. आम्ही एकत्रच म्हणजे जिम वगैरे आम्ही एकत्रच जायचो. तर भाऊ, जेवण कसं आहे इकडचं? जेवण सुंदर आहे. काय मागवलं होतं तू? थाली मागवली, व्हेज थाली. व्हेज थाली. संकष्टी असल्यामुळे. संकष्टी असल्यामुळे. व्हेज थाली कशी आहे? छान आहे. 10 पैकी किती गुण मिळेल? 8-9. धन्यवाद बाबा. हेच मेन रिव्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय मागवलं होतं? मी उपवास असल्यामुळं फ्रेंच फ्राईज खातोय. आज बरोबर फ्रेस घ्यायचा वेळ भेटला नाही. संकटच्या दिवशी आम्ही इकडे आलो. कसं प्राईस कसे आहेत? प्राईस चांगला आहे. लस्सी चांगली आहे. लस्सी मागवली होती. लस्सी मागवली होती. त्यामुळे बेस्ट आहे आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यात जेवल्याचा आनंद भेटला. म्हणजे तुमचा उपवास होता, तुम्हाला एक चांगली लस्सी मिळाली. हो. किती रेटिंग किती देणार 10 पैकी? 9-9.5 देऊया आता. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही काय मागवलं आहे? व्हेज थाळी. व्हेज थाळी. कसं आहे जेवण? जेवण चांगलं आहे. जेवण चांगलं आहे. किती रेटिंग द्या? 10 आउट ऑफ 9. आता हे जे ग्राउंड फ्लोअरला रूम आहेत, हे कुठले आहेत? नॉन एसी की एसी आहे? ह्याच्यामध्ये हे 4 आहेत, हे नॉन एसी आहेत. आणि हा एक हँडिकॅपसाठी एक रूम आम्ही बनवला आहे खास. कारण खूप वेळेला असं आम्हाला जाणवतं आहे की वरती फर्स्ट फ्लोअरला सगळे डिलक्स रूम आहेत एसी. मग हँडिकॅप लोकांसाठी एसी पाहिजे म्हणून आम्ही हा एक एसी बनवला. आता तो गेला आहे आणि हे फुल आहेत रूम. आता तुम्हाला आपण दाखवले असते वरचा, तुम्हाला एक दाखवलं आहे डिलक्स रूम. नॉन एसी आणि एसी ह्याचे चार्जेस काय असणार आहे? नाही, एसीला आमच्याकडे डिलक्सला 2000 रुपये आहेत आणि नॉन एसीला 1200 रुपये. ओके. मग एका रूममध्ये किती जण राहू शकतात तरी स्थानतरी? हो, जर कस्टमर आम्ही 2+2+1 असं घेतो, पण जर 4 असतील तर एक्स्ट्रा बेड ॲडजस्ट करून देतो. कस्टमरला परवडलं पाहिजे असं ॲडजस्ट करून देतो. ओके. मग त्याचे काय ॲडजस्टल चार्जेस वगैरे असतात? एक्स्ट्रा चार्जला 200 रुपये घेतो आम्ही. 200 घेतो. म्हणजे रिझनेबल आहे. आता कसं आहे, टुरिस्ट पॉईंट असल्यामुळे ना आम्ही नाईटचा चार्जेस पकडतो. तुम्ही रात्री किती वाजता या, आत्ता 2 आलात तर दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी 10 चेकआउट. चेकआउट. ओके. आज 10 ते दुसऱ्या दिवशी 10 असं. पार्किंगसाठी पण आहे ना चांगली जागा आहे. म्हणजे साधारणतरी 20-25 गाड्या आरामशीर इथे पार्क होऊ शकतात. हाई स्पेस जागा आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता खाली रूम आहेत, नॉन एसी रूम आहेत आणि वरती एसी रूम आहेत. मस्त वापर केलेल्या जागेचा. इथून आपण थोडंसं वरती जाऊया जेणेकरून तुम्ही कोकणामध्ये फिरायला आलात तर तुम्हाला नॉन एसी रूम एसी रूम तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जाईल. बघा मस्त स्पेस आहे. माझा एक 17 वर्षाचा अनुभव सांगतो. मिडल क्लास लोक जास्त फिरतात त्यामुळे ग्रुपची लोक असतात. ग्रुप असेल तर आमच्याकडे कॉन्फरन्स एसी हॉल आहे. आम्ही हॉलमध्ये मल्टी यूज करतो आम्ही हॉलचा. म्हणजे ज्यावेळेस कॉन्फरन्स असेल तर कॉन्फरन्स सेट लावतो. एखादी लक्झरी आली बसेस तर त्यांना आम्ही 100 बेड टाकून झोपायला देतो. ओके. म्हणजे मल्टी यूज करतो. त्याप्रमाणे कस्टमर आम्हाला जे रिक्वायरमेंट असेल, आम्ही 5 जण आहोत 6 जण आहोत आम्हाला झोपायचं आहे, त्यांच्या ॲडजस्टमेंटमुळे आम्ही देतो. असं आम्ही 2-3 झोपा असं नाही. बिझनेस करायचा आहे हे इमारत एवढी बांधलेली असते ती अशीच राहणार. ग्राउंड फ्लोअर तिथे एक चांगले रूम केले आहेत. अरेंजमेंट मस्त केलेली आहे.
त्याचबरोबर फर्स्ट फ्लोअरला पण आहे AC आणि वरती इथे हॉल आहे. इथे तुम्ही शुभकार्य वगैरे करू शकता. साधारणतरी आहे ना 50-60 सिटिंगच्या वरती मंडळी इथे बसू शकतात. मस्त असं नियोजन केलेलं आहे, म्हणजे ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर असं युटिलायझेशन केलं ना तर चांगलं नियोजन होऊ शकतं. स्थानिकांना पण, जे स्थानिक मंडळी आहेत त्यांना पण चांगलं एक रोजगार मिळू शकतो. कारण की इथे शुभकार्य असेल तर त्या शुभकार्यामधून, कारण की आता गावाकडे बरेच शुभकार्य व्हायला लागलेत, इथे पण असं अरेंजमेंट मस्त केलेली आहे. तर आपल्या इथे शुभकार्य कुठले कुठले होतात? आमच्याकडे इथे बड्डे असतो, तुम्हाला साखरपुडे, म्हणजे एंगेजमेंट होते, कॉन्फरन्स होतात, डॉक्टरांचे CME असतात. आणि आपल्या इथे तुम्हाला कणकवली इथून 60 किलोमीटर, इकडे रत्नागिरी 80 किलोमीटर, ओके, ह्या दोघांच्यामध्ये AC कॉन्फरन्स हॉल कुठेच नाही. मग आम्ही, हा आमचा लास्ट फ्लोअर होता, शेवटचा फ्लोअर, मग त्याचा आम्ही ह्याच्यावरती पत्रे आहेत, पावसाळ्यात आपल्याला स्लॅब गळू नये म्हणून आम्ही शेड मारली. मग नंतर आमच्या लक्षात आलं की याचा उपयोग काय करता येईल बिझनेस म्हणून. मग आम्ही कॉन्फरन्स हॉल बनवायचं ठरवलं, किंवा येणाऱ्या ट्रॅव्हल्स असतात, तर तुम्हाला सांगतो डिसेंबर जानेवारीमध्ये खूप ट्रीपच्या गाड्या, म्हणजे बसेस, सहलीच्या गाड्या येत असतात. मग त्यांना राहण्याची, झोपण्याची, मुलांची सोय होत नाही. आम्ही खूप कमी बजेटमध्ये ज्या बसेस आपल्या शाळेतल्या मुलांच्या असतात त्यांना इथे झोपण्याची व्यवस्था करून देतो, एकदम कमी पैशामध्ये, 3-4 हजारमध्ये, 100 मुलं 150 मुलं असे त्यांना गाद्या घालून झोपण्याची व्यवस्था करतो. त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरला आमच्याकडे हा वरचा हॉल फुल असतो, सगळ्या ट्रीपच्या गाड्या वरून लातूर, परभणी. त्यांनी व्हिडिओ पण टाकले आहेत आपल्या चॅनलला, त्यांनी हे पण केलं आहे, म्हणजे आमच्या ह्याच्यावरती गुगलवरती त्यांनी रिव्ह्यू दिले आहेत आम्हाला, खूप चांगले दिले आहेत. त्यांची आम्ही व्यवस्था केली, पार्किंगची व्यवस्था असल्यामुळे बसेस लावायला पण जागा असते, आणि इथून जवळ त्यांना बघण्यासाठी आपली राजापूरची गंगा आहे, गरम पाण्याचा झरा आहे, त्याचबरोबर कशिळी बीच आहे, इकडे गणपतीपुळे 100 किलोमीटर आहे, इकडे मालवण 100 किलोमीटर. आम्ही मध्ये पडतो, अंधवे हायवेला आम्ही मध्ये असल्यामुळे ना टुरिस्ट आपलं गुरुमौली हॉटेल रेफर करतात. ओके, आता इकडे मीटिंग झाली, त्याचबरोबर अन्य शाळेतले जी मुलं येत आहेत किंवा मुंबईवरून मंडळी गोव्याला जातात किंवा कोकणामध्ये फिरायला येतात, पण आता त्यांच्याकडे आता वायफायची सुविधा पाहिजे असेल, कारण की आता बऱ्याच ठिकाणी आता कसं लागेल वर्क फ्रॉम होम चाललं आहे, तर तुमच्याकडे वायफाय वगैरे मिळू शकेल? आमच्याकडे व्यवस्था आहे, वायफायची पण सुविधा आहे. ओके, मग लाईट गेली तर जनरेटर वगैरे आहे तुमच्याकडे? जनरेटर बॅकअप आहे आमच्याकडे. ओके, पाण्याची पण खूप सुविधा चांगली आहे. मग लग्न कार्य आपल्याकडे होतं ह्या हॉलमध्ये? जनरली आम्ही लग्न घेत नाहीत, आमचं रेस्टॉरंट आहे आणि लॉजिंग, म्हणजे त्या कस्टमरला डिस्टर्ब होऊ नये, काय त्रास वगैरे, वाजंत्री विषय येतो ना, त्यामुळे आम्ही छोटे कार्यक्रम अरेंज करतो. ओके, तर मंडळी तुम्ही आता कोकणामध्ये येत असाल तर नक्कीच तुम्ही आहे ना गुरुमाऊली राजापूरमध्येच आहे आणि हायवेलाच आहे, आणि तुम्ही बरेच मंडळी येत असाल आणि तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला इथे पण राहायची सोय होऊन जाईल ग्रुपने, आणि काही काम असेल तर तुम्हाला इंटरनेट सेवा पाहिजे असेल इंटरनेट सेवा पण मिळून जाईल. मस्त यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे. हॉलचं आम्ही ना मल्टी यूज करतो. आता तुम्हाला दिसतं हे कॉन्फरन्स लावली आहे आम्ही, उद्या तुम्ही बघाल इथे 100 लोकांना झोपण्याची व्यवस्था करतो, म्हणजे मीटिंग असेल स्टेज अरेंज करून खाली खुर्च्या लावून देतो, म्हणजे मल्टी यूज आम्ही केला आहे याचा उपयोग, मल्टी यूज. जेव्हा सीझन असेल तरी कस्टमरला झोपण्यासाठी ट्रॅव्हल्स आली तर ट्रॅव्हल्स अख्खी झोपायला देतो, असा आम्ही उपयोग केला आहे. तरुण पिढीने खरोखरच हॉटेल व्यवसायाकडे वळायला काय हरकत नाही, कारण आपल्याकडे पर्यटन म्हणून खूप लोक यायला लागले आहेत. पर्यटनावर अवलंबून जे धंदे आहेत, व्यवसाय आहेत, ते तुम्ही करा, जेणेकरून आपल्याला पैसे फास्टमध्ये मिळतील. ह्यासाठी लोकांनी, पहिलाच व्यवसाय येतो हा हॉटेल व्यवसाय येतो, लॉजिंग व्यवसाय येतो, ह्या गोष्टी तुम्ही केलात की त्याच्यावर अवलंबून अनेक गोष्टी येतात. कोकणी फूड आहेत ते तुम्ही विकू शकता, ट्रॅव्हल्स त्याच्यावर येते, कारण हॉटेल म्हटलं की टुरिस्ट आले की त्यांना गाडी लागते. बरोबर, मग आम्ही आमची गाडी अरेंज करून देतो त्यांना, टुरिस्टला इथे फिरायचं असेल आम्ही आमचीच गाडी अरेंज करून देतो. ओके, माझा मुलगा आहे आत्ताच 12वी झाली, तर त्याला आता आम्ही हॉटेल मॅनेजमेंटसाठी उतरवणार,
माझा मुलगा आहे ओम अभिजित गुरव, आत्ता त्याची 12वी झाली आहे, त्याला हॉटेल मॅनेजमेंटकडून या धंद्यात उतरवणार. बघ, फर्स्ट ऑफ ऑल तरी माझ्या पप्पांना थँक्यू की एवढं त्यांनी हे उभं केलं, सेट तयार केला तसा. मला आता फक्त नेक्स्ट जे काय माझं टार्गेट आहे ते फक्त काय की हे जे आहे ते अजून इन्क्रीज करायचं आहे. आता जे आपलं फक्त ब्रांच एक आहे इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये राजापूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकच आहे, असे अजून ब्रांचेस करायचे आहेत आणि ह्या बिझनेसला एक ब्रँडकडे वळवायचं. वा, माझं स्वप्न आहे हे. तुझं स्वप्न आहे बघा, जसं ह्याचं स्वप्न आहे तसंच असे अनेक मुलांचे स्वप्न आहेत, ते पूर्ण झाली पाहिजे. फक्त एवढं की जिद्द चिकाटीमध्ये राहणं गरजेचं आहे. आज तू किती वेळ हॉटेलला टाइम देतोस? मी सकाळी 8 येतो, ते रात्री काय आता ह्याच्यावर असतं, गर्दीवर असतं. जर काय 12 जर संपली गर्दी तर काय 12 आणि तर काय आम्ही असतो 1-2 पण असतो सगळ्या उलटे इथेच असतो, काय दुसरं काय नाही. आता काय 12 झाले सो काय एज्युकेशन वगैरेचं काय क्लासेस वगैरेमध्ये काय आता डिस्टर्बन्स तर येतच नाही, त्यामुळे काय फुल टाईम आता इकडे देता येतो सध्या. आता फुल टाईम तुला आता देता येतं, त्याच्यामुळे तुला शिकायला पण मिळतं. हो, त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंटचा जो बेस असतो ना की कसं मॅनेज करायचं ते सगळं ते आधीपासून आता क्लिअर आहे. अजून एक तुम्हाला सांगतो, हॉटेल लाईन म्हटली ना, आता मी 17 अनुभव घेतो आहे. हॉटेलमध्ये टॉयलेट हे खूप क्लीन पाहिजे आणि स्वच्छ व्यवस्थित पाहिजे, म्हणून मी माझ्या हॉटेलमध्ये बघा तुम्ही इकडे हॉटेलची माझी शेड आहे, परंतु मी टॉयलेट असं बनवलं आहे की हँडिकॅप जरी आले तरी त्यांची चेअर घेऊन आतमध्ये जाता आलं पाहिजे. वा, बघा तुम्ही. आणि अक्षरशः क्लीन, सकाळी एकदा क्लीन केला जातो आणि संध्याकाळी एकदा क्लीन, 2 क्लिनिंग केला जातो आणि हॉटेल म्हणजे टॉयलेट स्वच्छता राखली जाते. आपल्याला बघायला मिळेल का? हो, तुम्ही आता बघू शकता. आज खूप गर्दी होती, दुपारी कमीत कमी तुम्ही बघा बघितलं असाल 200 गाड्या तरी होत्या ह्याच्यामध्ये, जास्त होते, 200 जास्त गाड्या आल्या होत्या. बघा मंडळी, यांनी असं चांगलं नियोजन केलेलं आहे की हॉटेल असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉयलेट आणि रूम हे चांगलं असणं गरजेचं आहे. हे का दाखवतं आहे? कारण की जेवढं क्लीन असेल ना ते सगळ्यात बेस्ट आहे आणि भविष्यामध्ये जे मंडळी क्षेत्रामध्ये उतरतील हॉटेल लाईनमध्ये तर असं मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही क्लीन ठेवाल तेवढे मंडळी तुमच्याकडे हॉटेलमध्ये येतील, म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा पण तुमच्याकडे असं क्लीन असणं गरजेचं आहे, क्लीन आणि नीट. आणि जागेचा पुरेपूर यांनी वापर करून घेतलेला आहे. इथे त्यांनी चार्जिंग पॉईंट पण दिलं आहे. तुम्ही EV कार या आपल्याकडे आता लोक वापरायला लागले आहेत, ॲडव्हान्समध्ये आज लोकांचं गाडीकडे वळायला लागले आहेत, त्यासाठी आम्ही चार्जिंग पॉईंट बनवला. या चार्जिंग पॉईंटचा पण फायदा होतो की येणारा कस्टमर आपले चार्जिंग पॉईंट असेल स्टेशन असेल तर लॉजला राहतो, त्यामुळे त्याचा बेनिफिट आम्हाला होतो. त्याची गाडी चार्जिंग होईपर्यंत तो एक तास आमच्याकडे स्टे करतो किंवा जेवणासाठी थांबतो, ब्रेकफास्टसाठी थांबतो, त्यामुळे आम्ही हा चार्जिंग पॉईंट बनवला. ओके, मग याचे काय चार्जेस वगैरे घेतले जातात का? हां, हे सगळं आपल्या ह्याच्यावरती ऑनलाईन पेमेंट होतं, आपण जीपे करायचं त्यांना, त्यानंतर OTP येतं आणि मग OTP आल्यानंतर हे डायरेक्ट चालू होतं. वा, म्हणजे कुठे लांब जायची गरज नाही आहे. हो नाही, याचा बेनिफिट काय आहे मी तुम्हाला सांगण्याची माझी एकच गोष्ट आहे की यातून मला फायदा आहे, त्यासाठी मी हे बनवलं आहे की चार्जिंग स्टेशन असल्यामुळे इथे कुठेही तुम्ही कोकणात फिरलात तर 60-80 किलोमीटरला इथे फास्ट चार्जिंग स्टेशन कुठेही नाही, कुठेच नाही, रत्नागिरीपर्यंतच नाही, रत्नागिरीपर्यंत कुठेच नाही, इकडे कणकवलीच्या म्हणजे सावंतवाडीपर्यंत कुठेही नाही, हे आपल्या इथेच आहे चार्जिंग स्टेशन. ओके, म्हणजे रत्नागिरीपासून ते कणकवलीपर्यंत फक्त आपल्याकडे हे चार्जिंग पॉईंट आहे, बाकी फास्ट चार्जर आहे आणि फास्ट चार्जर आहे. गाडी तुमची 1 आज चार्ज होते, 1.5 ते 1 ही गाडी चार्ज होते. ओके, फायदा काय होतो की काही काही वेळा कस्टमर येतो पुण्या मुंबईतून, त्यांचं चार्जिंग स्टेशन संपत आलेलं असतं, मग तो आमचा रूम घेतो स्टे करतो, मग तो फायदा आमचा असतो. स्टे केल्यामुळे त्याला रात्री लंच आलं किंवा दुपारी असेल तर तो डिनर असतो, म्हणजे याचा फायदा आम्हाला होत असतो. बघा मंडळी, भाऊंनी एक महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे की तुम्ही असं नियोजन केलात तर तुमच्या इथे हॉटेलला पण मंडळी राहतील, जेवण पण करतील. बघा, हे कोण सांगत नाही, पैसे मिळणार याच्यातून पण दोन्हीकडून त्यांना उत्पन्नाची बाबी निर्माण होते. हे फक्त करता आलं पाहिजे आणि ज्यावेळी तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरतात त्यामुळे तुम्हाला त्याच्यातली पूर्ण आयडिया मिळून जाते. हे कोण सांगत नाही, भाऊने सांगितले, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमच्याकडे असं काही जागा असेल तर त्यामध्ये डेव्हलपिंग करा आणि वेगवेगळ्या याच्यातून उत्पन्न करू शकता. तुम्ही आता चार्जिंग पॉईंट टाकलेलं आहे, त्यानंतर कार वॉशिंगचं पण आहे,
अलाइनमेंटचं पण आहे, असं वेगवेगळं नियोजन करू शकतो. आमचं मँगो डेपो आहे, ते तुमचंच आहे का मँगो डेपो समोरचा? आता ते आंबा आमचा संपत आला आहे, आमच्याच बागेतला आंबा आम्ही तिथे विकला जातो, टुरिस्ट आहेत ते तिथे आंबा विकत घेतात. आता ह्या रूममध्ये आता कोण राहिला आहे का? कारण की आपल्याला एक रिव्ह्यू घ्यायचा आहे जेन्युइनली. आता इथे 107 सावंत म्हणून फॅमिली राहतात, आमच्याकडे गेले 8-10 येत आहेत ते. 8-10 मुंबईतून येतात, नेहमी आमच्याच हॉटेलला राहतात ते, आमचं लोकेशन आवडतं. आता तुम्ही त्यांच्याशीच बोलू शकता. तर मंडळी बघा ना, स्पेस मस्त आहे आणि युटिलाइज करण्यासाठी आहे ना, म्हणजे तुम्ही जास्त मंडळी असाल तर तुम्हाला युटिलाइजसाठी पण चांगली जागा आहे. ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअरवरती पण आहे, हॉल पण आहे. तर नमस्कार, येऊ आजमध्ये या. आपलं नाव कसं? माझं नाव समीर सावंत. कुठून आलात तुम्ही? मी मुंबईतून आलो. मुंबईवरून कुठे? दहिसरमधून. दहिसरवरून आलात? पहिल्यांदाच आलात का अगोदर पण येतो? नाही नाही, आम्ही जवळजवळ 5-6 झाली नेहमी. किती 5-6 झाले तुम्ही येतात? येतो आम्ही, घराचं काम चालू आहे त्यानिमित्ताने आम्ही वारंवार येत असतो आणि आमचं हे आवडतं ठिकाण आहे. तुम्ही इथे कधी आलात? म्हणजे असं सांगायचं झालं तर आता जे मालक आहेत अभिजित गुरव, त्यांचे वडील इथे बघत होते हे, तेव्हापासून आम्ही येतो. ओके, मग आज आलात का तुम्ही, काल आलात? नाही, आम्ही आता 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. ओके, मग यांचं जेवणाचं कसं आहे आणि यांचं सपोर्ट कसं आहे? सपोर्ट अतिशय उत्तम आहे, हॉस्पिटॅलिटी म्हणाल तर अतिशय उत्तम आहे. स्टाफ जो आहे तो एकदम कोऑपरेटिव्ह आहे, तुमचं सगळं ऐकतो, सांगतो आणि गुरव साहेबांचा पण चांगला सपोर्ट असतो. अगदी म्हणजे हॉस्पिटॅलिटी जी हॉस्पिटल म्हणजे हॉटेलला लागते ती एक्सलंट आहे. खाण्याचा दर्जाही चांगला आहे, सुंदर आहे जेवण. मालवणी पद्धतीचं म्हणजे आपलं कोकणी पद्धतीचं जेवण उत्तमरित्या मिळतं. मग सकाळी तुम्ही आज काय मागवलं होतं? आज सकाळी मी डोसा खाल्ला. ओके, डोसा. आणि आता काय मागवणार आहे? आज मी आत्ता जेवणार नाही कारण माझा तो उपवास आहे. ओके, पण रात्री मी इथेच माझा उपवास सोडणार. ओके, आणि काल काय ऑर्डर केलं होतं तुम्ही? काल आम्ही फिश थाळी खाल्ली. फिश, मग कशी होती ती? 10 पैकी 10 10 पैकी 10 होऊन येणार. बघा मंडळी, हेच मेन पाहिजे कारण की आपण व्यवसाय जेवणाची जेवणाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे. स्वच्छता आहे मुख्य, म्हणजे खूप स्वच्छ आहे हॉटेल. म्हणजे प्रत्येक रूम, त्याचं बाथरूम, टॉयलेट हे अतिशय स्वच्छ असतं. पाण्याची सोय चांगली आहे आणि मुख्य म्हणजे उशिरापर्यंत तुम्हाला चालू मिळतं. उशिरापर्यंत म्हणजे तुम्ही बाकीचे म्हणजे पंचक्रोशीतली ऑर्डर आहे ती 9-9:30 बंद होतात. हे एकमेव ठिकाण असं की इथे 11-11:15 जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला सगळं जेवण. जे मुंबईवरून जे मंडळी येतील बस, हा बसने येतात किंवा त्यांना उशीर होतो. गुरुमाऊली हॉटेल उतरू शकतो. उत्तम हायवेच्या बाजूला असल्यामुळे उत्तम तो स्टॉप आहे. काल पण आम्ही फिश थाळी वगैरे मागवली तर मग काही कमी असं वाटलं तर आता ते असं नाही की वाटलं तर तरी लगेच तुम्हाला रस्सा थोडा देऊ का, चालेल का, असं एवढं म्हणजे त्यांचं हे असतं. रस्साचे वगैरे ऍडिशनल चार्जेस वगैरे घेतात का? नाही, असं काही. बरेच ठिकाणी चार्जेस घेतात रस्साचे वगैरे. थोडस हे करू शकता तुम्ही, जर मोठ्या प्रमाणात मागवलं तर कसं देणार? बरोबर आहे असं ते. तर यांचं आता हे जे रूम आहे, रूम बद्दल तुम्ही काय सांगाल? रूम तर एक म्हणजे 10 out of 10 देईन मी. 10 out of 10. हा, आम्ही इतकी वर्ष येतोय ना, आमच्या इथे बागेचं काम चालू आहे, घराचं काम चालू आहे, तर त्यामुळे आम्ही पहिल्यांदा लांजामध्ये वगैरे राहून पाहिलं. पण असे जे काही ठिकाण आहे म्हणजे लेडीजसाठी पण सुरक्षित ठिकाण, फॅमिलीसाठी ते एकदम म्हणजे सुरक्षित, म्हणजे एकदम सुरक्षित ठिकाण आहे. आणि सपोर्ट कसं करतात? सपोर्ट म्हणजे स्टाफ कोऑपरेटिव्ह, मालक सुद्धा खूपच म्हणजे एकदा बऱ्याच वेळा आमची गाडी कधी पंक्चर झाली आहे, बंद झाली आहे, तर मालक ताबडतोब फोन करून कोणातरी मेकॅनिक अरेंज करतातच. असं एकदा तर आमची खूपच गाडी बंद पडली होती दिवसभर, मेकॅनिक त्याने कुठून रत्नागिरीतून मागवला आणि पूर्णपणे ते आमची सोय करून दिली. तर प्राइसिंग मध्ये कसं आहे की आता तुम्ही बरेच ठिकाणी गेला असाल तर प्राइसिंग मध्ये आपल्या सर्वसामान्य माणसाला परवडेल किशाला असं इथे रूम उपलब्ध आहेत का? हो आहेत, म्हणजे एसी रूम आहे. एसी आहे, मग एसी आहे, मग परत बाकी पण सगळे पाणी वगैरे सगळं 24 तास छान असतं. असं बाकी पण केव्हाही तुम्ही त्यांना बोलवा स्टाफला, लगेच हजर. आता एक्स्ट्रा काही गाद्या हवे असतील, काय असतील काय, लगेच म्हणजे त्यांचं ताबडतोब म्हणजे तयार असतं. असं असं नाही की म्हणजे सांगितलंय
आरामात येणार असं नाही, लगेच हजर असणार. मंडळी, मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही मुंबई पुण्यातून जर कोकणात आलात तर माझं गुरुमौली हॉटेलला अवश्य भेट द्या. हॅलो भाऊ, हो या, पुन्हा या आणि सर्वांनी हॉटेल गुरुमौलीला व्हिजिट करा, आम्ही तुमचं स्वागत करतो. आणि हे हॉटेल आता मोठं केलंय वडिलांनी, अजून डबल मोठं करतो. हो नक्की, चल येतो. तर मंडळी, आता आपण यांना घरी चाललेलो आहे. खूप दिवसानंतर आपलं चाललं होतं की इथे गुरुमौलीला यायचं, आणि आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायला आवडतात, कारण की आपले जे मंडळी आहेत व्यवसायामध्ये कसे उतरले आहेत, त्यांनी किती कष्ट केलेले आहेत ते आपल्याला जगासमोर मांडायचं असतं, तर ते व्हिडिओ आपण नेहमी घेऊन येतच असतो. तर कोकणामध्ये फिरायला आलात तर नक्कीच राजापूर तालुक्यामध्ये हॉटेल गुरुमौली आहे, तिथे यायला विसरू नका. हायवेच्याच बाजूला आहे आणि बघा ना, इकडचा निसर्गरम्य एकदम भारी वाटतं आहे. सूर्यदेवता आता चाललेत घरी, मस्त वाटतं आहे. आणि हॉटेल पण आहे, त्यांनी मस्त म्हणजे चांगलं नियोजन केलेलं आहे, हॉटेल गुरुमौली लॉजिंग. तर मंडळी, आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना, तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. पण त्या अगोदर आहे ना, एकदा तरी हॉटेल गुरुमौलीला याला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.